ही एक बायल आसा मेरशे रावता आनी जे नाव हे आसा लेजिना डिपोस्ता ती एड्रेस किदें आहा तें सांगतली तुमकां सांगू म्हजें नांव लेजिना डिपोस्ता दोगां भुरग्यांक म्हज्या एग्जामी चलताना उकलो मेरेन घरान सोदल्या आनी तेणी कांय सांग आमकां कांय सांगूंक ना म्हूण म्हणटा ती आनी दुसरें दोन इश्काराचो पुलीस येयल्लो तांकां घेवन गोवा पुलिसेन गाडयेन घालून तांकां येयली आनी खंय वता ती आमकां सांगूंक ना तेणी कित्याक व्हेली तुमी तेणी इलेक्ट्रीक ना म्हणून तांकां पयलें हें केल्लें न्हू तेन्ना ती आमगेर येताली लायट ना म्हणून आनी सदांच म्हणटाली ती लायट केन्ना चालू करता लायट केन्ना चालू करता मागीर तेका सांगताली हांव लायट चालू करूंक आतां जायना म्हणून कांय ना म्हणून हें सांगताली मागीर आतां हांवें लायटीचें बील बा सगलें भरलें आनी गोल्ड म्हजें लोन काडून लायटीचें बील भरलां आनी आतां हांव म्हज्या भुरग्यांक रेडी आहा पोसपाक आनी हाडपाक आनी भुरगीं म्हाका म्हजी जायी घरान येयल्ली कितें जालां खबर आसा जे एक वर्सभर हिच्या घराचेर लायट नासलेले लायट नासल्या कारणान आतां भुरग्याची स्टडी जावची ना अशें म्हणून CWC यांच्या भुरग्यांक दोनूय भुरग्यांक मेळ्ळें हांव म्हणटा ओके जेन्ना तुमकां कळ्ळें की ह्या घरान लायट ना एक वर्स जालें म्हणून जाल्यार तुमी कितें प्रयत्न केलो तेज्या आवयक जावं त्या भुरग्यांच्या आवयक जावं बापाय कितें विचारलें कावन्सिलींग केलें हें काम आसता सडनली आतां एग्जाम आसा आतां दिवाळेच्या पयली सुटयेची भुरग्यांची एग्जाम आसता ते एग्जामी वेळार तुमी भुरग्यांक काडटा आनी व्हरता आनी कायदो तुमकां खबर ना CWC म्हणटा तुमकां तुमच्या हेजेर दुसरे NGO चलपाक जाय तुमीच जर पुलीस युनिफॉर्मान जर भुरग्यांक व्हरपाक जर तुमी युनिफॉर्म घालून जर पुलिसांक हाडटा जाल्यार कितें उरलें आतां आमकां तिडक ती ते आसा तुमी युनिफॉर्म घालून पुलिसांक हाडले आनी आमकां सांगताना तुमी सांगता पुलिसांक हाडूंक जायना तेका विदाउट युनिफॉर्म पुलीस आमच्या CWC येताना तूं विदाउट युनिफॉर्म या म्हणून पण त्याच्या घरान तुमी कशें पुलिसांक युनिफॉर्म घालून गेले आनी गेले ते गेले घरान गेले तेची लायट ना जाल्यार तुमी विचारले तेका तुजी लायट कित्याक बरना तेजो गव्हर्मेंट सर्वंट घोव आसा तो गव्हर्मेंट सर्वंट तो कामांक कित्याक वचना तो सोरो पिता तुमी आज पर्यंत तेका IPS हॉस्पिटलांत तेका व्हेले की तो सोरो कित्याक पडटा तेका कितें वखद दिलें तुमी ह्या बायलेक विचारले ती आपल्या भुरग्यांचें कशेंय करून पोट भरताली कोणाच्या तरी दारार भीक मागून तिणी आपल्या भुरग्यांक पोट भरला इस्कॉलान वचून पळयात ती भुरगीं एक दीस सुद्दां अबसेंट ना आनी आतां तुमी तुमकां खरेंच जर भुरग्यांची काकूट आसा ती एग्जाम जातकूच तुमी व्हरतली आसली कित्याक व्हेले डायरेक्टर कितें न्हिदल्या डायरेक्टराक सुद्दां तिणी लॅटर दिला तुमकां आमी सगळी कॉपी दिल्ली आसा डायरेक्टर लॅटर दिलेले डायरेक्टर विचारूंक तयार ना दिल्लीसून नॅशनल हेजे भुरग्यांचे हेतूनसून टेन्शनूय तांकां पळयत सांगले की ह्या भुरग्यांक एग्जामीक बिगवेगळ्या तुमी पळयात म्हणून अरे कितें काम चल्लां तो चेअरपर्सन आसा पळय तेन्ना नॉर्थाचो CWC तो कितेंच कामाचो ना तेका इतले तेजेर कंप्लेन आसा तरी सुद्दां तेका कितें स्वार्थ आसा म्हणून तेका त्या जाग्यार दवरला आमकां कांय कळना आनी ह्या भुरग्यांक व्हरपाचो त्या CWC हेतू कितें आनी वेल्या त्या वेला तुमी खंयच्या तरी म्हणजे जी संस्था चलयता भुरग्यांक भुरग्यांक पोसता असल्या कडेन व्हरोन तुमी दवरल्या तुमी तुमच्या आपणा घरान दवरले म्हणजे तुमचे कडेन ती वेवस्था ना तुमी आपणा घरासून थंय मेरशी कितले पयसो आहा थंयसरले ती इस्कॉल फादराक घे त्या इस्कॉलान तेंकां एग्जामीक तरी हाडून धाडून व्हरचे आसले तुमी तेय तुमी करूंक ना ते कार्ड लायला त्या भुरग्यांचे आमी एक फोर्थ स्टँडर्डार आसा आनी एक सेवन स्टँडर्डार आसा आतां सरकार जर 8वी पर्यंत पास म्हणटा जाल्यार व्हेले जाल्यार कांय नजो अशी जर ती म्हणटा जाय जाल्यार भुरग्यांचे अशें तुमी तकलेन कितें घालूंक सोदता आमी आतां हो शिवशिवा हेणे आतां कांय न्हू म्हटलें तेका इलेक्शन हे तिणी आपले भांगर घाण दवरून लायटीचें बील फारीक केलें तिका कावन्सिलींग करपाची गरज आसा आमी जेन्ना तिका कावन्सिलींग केली तुजे कडेन कितें आसलें तूं लायटीचें बील भर तूं बँकेचें बूक कर त्यान भायर तिका आतां तेका तेय सांगणारे तेका हॉस्पिटलान व्हर तेका ट्रिटमेंट कर म्हणजे घो तेजो कामांक वचना गव्हर्मेंट सर्वंट तो तिणी कंप्लेनूय केल्ली आसा घो आपल्याक पगार दिना ती सगळें तुमी कांय करिनासतना फॅमिली तुमी एकठांय करिनासतना तेतून तुमी मोडाक करता भुरग्यांक व्हरता आनी दवरता कितें हें चल्लां आनी हेतून विश्वजीत राणेन तुमकां खरें सांगता असली बारीक बारीक गजाली पळय आसा एखादी फॅमिली तुमकां कोणें तरी कंप्लेन केले जायत तुमी त्या कंप्लेनीचे व्हेरीफाय करून येतलो तो चेअरपर्सन तीन चार फावटी तेच्या घरान येयलो हय मगे तीन चार फावटी घरान येयलो तुवें एक दीस तरी त्या घोबायलांक घेवन बसलो आनी तेंकां कावन्सिलींग केलें आमी सदांच तेचे कडेन उलयता हो पळय हो शिवा
एंड आता त्यांच्यानी ऑर्डर आज पास केल्या, आज दिले त्याका ऑर्डर की त्याका त्याच्याकडसून ही भुरगी एका दितात पण त्याने देखरेख करूंक जाय म्हणून. अरे तिची आवय बापूय समर्थ असा, बरी गजाल असा की त्याका तुम्ही इनवॉल्व करता, म्हणजे तो पळयतलो बिकॉज तो थंय रावताय बी आणि लक्ष घालतलो. एज अ सोशल वर्कर म्हणून तो काम करता, आमचे शैला एडवोकेट असा ते त्यांना हेल्प करता. हे असे जे लोक असा सगळे जण हेल्प करता. तुम्ही एटलिस्ट त्यांच्या आव बापायक व्हरोंक जाय, कंप्लेन झाली त्यांना आम्ही विचारूंक जाय व्हॉट इज द प्रॉब्लेम ऑफ तुमच्या फॅमिलीक, किती प्रॉब्लेम असा म्हणून. हे तुम्ही करिनासतना भुरग्यांक व्हरता आणि दवरता. तो बापूय आता 3-4 दिस झाले, तो पळय त्याका जर तसे भिरांक घातिले तो सोरो पिवचो नसलो. आता त्याका आम्ही कौन्सिलिंग केल्या उपरांत तो सोरो पिना. त्याका फाल्यां आता त्याका सांगला हांवें, त्याका हॉस्पिटलांत व्हर, त्याका डॉक्टराक सांग की त्याका वेवस्थित 1-4 दिस झाले ऍडमिट करून दवरा म्हणून. असे काम करपाचे असता संस्थेन, असे न्हू की त्यांना जाय जायची दादागिरी. तुम्ही कसे हाडले तुम्ही आणि त्या PSI खबर ना की आपण थंय वयता कोणाच्या घरात जाल्यार आणि भुरग्यांक आपण उखलता जाल्यार आपण विदाऊट युनिफॉर्म वचूंक जाय म्हणून. CWC म्हणता गव्हर्नमेंटान तुमकां जुईज म्हणून बसयला म्हणून तुम्ही कितेंय करतली. आमकां इन्स्ट्रक्शन दितात तुम्ही आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बी NGO थोडी काम करतात. आणि तुमकां कायदो खबर नाल्या तुम्ही थंय बसूंक जाय कित्याक? आणि तो चेअरपर्सन आपल्याक स्वतः राजा महाराजा समजता. म्हजे रिक्वेस्ट असा, जाता तितले बेगीन ती भुरगी तिच्या स्वाधीन करपाचे. आम्ही आता ठरयला तिच्या घराकडे पेंट मारपाचो. लाईट ऑलरेडी तिने भांगर घाण दवरून तिने आपली लाईट हाडलेल्या, तिका भुरगी जाय तिची भुरगी तिका दिवची. फाल्यां जर यांच्यानी त्या ट्रेन्शनात आत्महत्या केली त्याच्या भावान, कित्याक तो इतलो हे झाला की त्याने आता 4-5 दिस झाले सोरो सोडला भुरग्यांच्या एका लागून आणि एका गाळी मारता. तू या भुरगी उडयली म्हणता, खंय उडयली ती.